नमस्कार, वार्ता गोव्याशीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सिद्धेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले, ते रोजच्या जीवनाला मानची चव. घरकुल मसाले. गोवन वार्ता लाईव्हच्या स्पेशल रिपोर्टची आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडेंनी घेतली दखल. अधिकाऱ्यांसह गुरुवारी देणार सांगे तालुक्यातील दुर्लक्षित कारला गावाला भेट. गोवन वार्ता लाईव्हच्या बातमीचा दणका. कोविडमुळे मृत्यूंचा आकडा 3000च्या पार. दिवसभरामध्ये 11 जणांचा मृत्यू. एकूण मृत्यूंची संख्या 3008. राज्यात 24 तासात आढळले 303 नवे कोरोनाबाधित. सक्रिय रुग्णांची संख्या 2920. 438 जण कोरोनामुक्त. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा. सरकारकडून DDSS व्हायच्या कार्डाचं ऑटो रिन्युअल. कार्डांच्या नूतनीकरणासाठी नागरिकांना होणारा त्रास वाचणार. पारोडा कुंकडीतील आग्रामड्डी डोंगरावर उभारलेल्या घरांवरून वाद. तक्रारीनंतर भरारी पथकाच्या पाहणी दरम्यान तुफान राडा. आमदार क्लाफासिओ डायस यांच्या माणसांनी हल्ला केल्याचा आरोप. आणि पालकांसाठी महत्वाची बातमी. नर्सरीत प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित. 3 वर्ष वय असेल तरच नर्सरीत दिला जाणार प्रवेश. बातमी आहे कुंकळीतून. कुंकळी मतदारसंघाच्या पारोडा गावात सोमवारी तुफान राडा झाला. या राडाचं नेमकं कारण काय होतं आणि त्यामागे कुणाचा हात होता, पाहूयात एक रिपोर्ट. हा सगळा राडा आहे पारोडा गावातला. आग्रामड्डी इथल्या डोंगरावरती उभारण्यात आलेल्या बेकायदा घरांवरून सगळा वाद उफाळून आलाय. हा वाद इतका टोकाला गेलाय की अक्षरशः लोक पळवून पळवून मारहाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पारोडा गावातील आग्रामड्डी इथल्या डोंगरावरती उभारण्यात आलेली घरं बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय. तशी तक्रारही स्थानिकांनी दिली होती. कथित बेकायदेशीर घरांची पाहणी करण्यासाठी भरारी पथकासोबत गेलेल्या लोकांनी घरांचे बळजबरीनं फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिलाय. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. भरारी पथकाला जाण्यास सांगून 3 जणांना मारहाण करण्यात आली. यात एका माजी सरपंचाचा सुद्धा समावेश आहे. या घटनेमुळे आग्रामड्डी परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणी KP पोलिसांनी 3 जणांवरती अदखलपात्र गुन्हा देखील नोंदवलाय. सोमवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. हेलकाटिंग चालताले तेजेर आम जायत तेम झालो. आम्ही कंप्लेन फाईल केलो आपले कलेक्टरात. सो तेजेर ॲक्शन घेवपा म्हणून कलेक्टरागे थिंगा फ्लायिंग स्क्वॉड येयले. आनीक फ्लायिंग स्क्वॉड येवन तेणें सगळें इन्स्पेक्शन बी करून जे वयता आसतना थोडो लोक येवन आमकां अटॅक केलो. आनी वाटेर पावत म्हळ्यार आमकां तेणें आमकां आपोवन व्हेल्ले फ्लायिंग स्क्वॉडान. सो त्या लोकांनी आमकां अटॅक केलो आनीक आमकां जायत त्रास केले. सो समज अशें करून आमी जे एनवायरमेंट जे प्रोटेक्ट करपाक आमी हेजेर बोवाळ करताले जायत तेम जालो. अ पर्सन हू इज प्रोटेक्टींग आर एनवायरमेंट असो मनशां आमी सपोर्ट करपाक जाय. सो ताका लागून आमी येयले ताका सपोर्ट करपाक. कित्याक जो मनीस एनवायरमेंटाक सपोर्ट करता ताका आमी समज सपोर्ट करनाय जाल्यार आनी मुखार आनी कोण मुखारय सरपा ना कितें करपाक. आनी तांकां कोणाचो आदारूय मेळपा ना. आय नो गाब्रियल फॉर द लास्ट 10-15 इयर्स. ही इज अ फॅमिली मॅन एन्ड ऑलवेज सीन हीम प्रोटेक्टींग हीज विलेज. आनी एक आवाज वयर काडटा कितें वायट जात तेजे आवाज वयर काडटा. सो एश को आवाज वयर काडटा आनी वायट जात तेजेरी तेसो मनशे आमी सपोर्ट करपाक जाय. ताका लागून आय एम हियर. जो आग्रामडा येयलो आनी आमी म्हणो वाड्याक सबार वाड्या वाड्या आमी आग्रामडा वाडत आनी वाड्याराक ह्या आग्रामडा वाड्याक आमदार क्रिएट जालो आहा क्लेवास जायत. आनी ही टीम देगेली
किद्या हो जो एन आर आय लोक आहा ते लगभग आमचे असोळडा गांवळावे लोक हे बरे पयली येवन रावले आनी मेन हावजींग बोर्ड क्लब आसा हो पयली थंय तयार केल्लो आनी हे हावजींग बोर्डाचे मेंबर आनी टीम तेगेली तेगेले कॉन्ट्रेक्टर तो आनी हे टिमीचो लिडर बाब क्रिवास दाय आसा आनी तेणें मुखार फोर्स करून बाय पुलिसांक घेवन सर्व करून हे अत्याचार इंजिनियर केला आनी काल लाठी हे तेंकां मारप जाला। दरम्यान या घटनेमुळे आता बेकायदेशीर प्रकारांवरती आवाज उठवणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आलाय। कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय याचा न्यायनिवाडा जेव्हा व्हायचा तेव्हा होईलच, पण अशा पद्धतीनं स्वतःच कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचं किंवा समर्थन केलं जाऊ शकत नाही। अशा या लोकांवरती कारवाई होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय लाडे यांच्याकडून। अजय आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडला गेलाय। अजय, काय अधिक माहिती आहे आज नेमकं या प्रकरणी काय घडामोडी घडल्यात? पारोडा गावात अवैध बेकायदेशीर घरे बांधण्यात आली आणि डोंगर कापणी होत आहे असं पर्यावरणवादी गॅब्रियल फर्नांडिस यांच्यासह काही जणांनी तक्रार केली होती। त्यानुसार आज कालची ती घटना त्याचनुसार घडलेली असून आज गॅब्रियल फर्नांडिस, जुवाव कारवालो यांच्यासह पारोड्यातील ग्रामस्थांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि सविस्तर घटनाक्रम त्यांना सांगून जे अवैध डोंगर कापणी होत आहे त्याला आपला विरोध असून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहण्यासाठी अधिकारी आले असतानाच ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलंय आणि अशा घटनांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी मांडलंय पोलीस अधीक्षकांकडून। आणि त्याचसोबत गॅब्रियल फर्नांडिस यांच्यासोबत काही पारोड्यातील ग्रामस्थही आलेले आणि त्यांनीही पर्यावरणवाद्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे, तरच आपली पर्यावरण आपलं टिकू शकेल असं मतही व्यक्त करत त्यांना पर्यावरणवाद्यांची साथ दिली आहे। सोबतच गॅब्रियल फर्नांडिस यांनी या सर्व प्रकरणामागे आमदार क्लाफासिओ डायस यांचाच हात असल्याचा आरोप केलाय आणि जी मारहाण करणारी जी मंडळी होती ती गावातली नसून हे सर्व क्लाफासिओ डायस यांचेच कामगार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। आरक्षण हा घटनेनं दिलेला अधिकार, त्यामुळे राजकीय आरक्षण ही संबंधित घटकांना मिळतं। याच आधारावरती आता गोव्यातही राजकीय आरक्षणावरून लढा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। पाहूया त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। हक्काच्या आरक्षणासाठी ST समाज आक्रमक, आमदार प्रसाद गावकरांनी ठोठावले निवडणूक आयोगाचे दरवाजे। भारत देशात पहिले सगळीच कडे ना ST स्टेटस SSC स्टेटस वर सगळ्यांक मेळ्ळे कडे आसा, जाल्यार गोंयातच हे दोन आमचे 12% एरिया आसा त्यांना मेळपाक अजून पर्यंत कित्याक वंचित उरले? विधानसभा निवडणुकीत आरक्षणासाठी मोर्चे बांधणी। भारतीय राज्य घटनेनुसार सामाजिक दृष्ट्या मागास घटकांना अन्य क्षेत्रांबरोबरच राजकीय आरक्षणही मिळतं। गोव्यातील अनुसूचित जाती अर्थात SC समाजाला पेडणे मतदारसंघात आरक्षण आहे, मात्र या राजकीय पटलावर राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या अनुसूचित जमाती अर्थात ST समाज अजूनही दुर्लक्षित आहे। सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय। खंय तरी ST स्टेटस दिवपाक आयज भारत सरकार खंय तरी गोंयाक कमी पडले कडेन आसा अशें म्हाका दिसता। जो प्रोसेस आज पर्यंत करून हाडपाक आशिल्लो तो प्रोसेस आज पर्यंत केल्ले कडेन ना, साधारण एक 8 दिसांचे आमी टायमिंग तेंका घालून हो मेमोरेंडम दिल्ले कडेन आसा। आमदार प्रसाद गावकर यांच्या म्हणण्यानुसार ST समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे आवश्यक पाठपुरावा केला नाही, त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला। आता विधानसभा निवडणूक अवघ्या 8 महिन्यांवर येऊन ठेपली, त्यामुळे निवडणूक आयोगाला निवेदन सादर करून 8 दिवसात हा प्रश्न गांभीर्यानं घेण्याची मागणी केली। तसं झालं नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय आमदार गावकर यांनी घेतलाय। हातूंतल्यान जर काही तरी विषय भायर सरले ना जाल्यार आम्ही कायद्याची दृष्टी म्हणजे कोर्टाच्या दारार वचपाची आम्ही कमी करपाची ना, आणि ताका लागून आम्ही मागता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन तसेच गोयचे सरकारकडे मागता की या विषयाचेर त्यांनी लक्ष घालचे, जेणेकरून आज आम्ही जर गोंयात पळयले जर साधारण 2011 सेन्ससा प्रमाणे साधारण 12% साधारण 4 एरिया जो आसा ज्या कॉन्स्टिट्युएंसी जो आसा त्यो रिजर्व जाऊ शकता। तातूंतल्यान खास करून जो पयली आमची माहिती प्रमाणे जो रिपोर्ट पयली गेल्लो कडेन सांगे आमचे केपें प्रियोळ आणि आमची नुये कॉन्स्टिट्युएंसी
भारतीय राज्यघटनेनुसार इतर राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण दिलं जात असेल तर ते गोव्यातील एसटी समाजालाही मिळणं आवश्यक आहे. अलीकडेच राज्यात झालेल्या पालिका निवडणुकीतही एसटी समाजाला राखीवतेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले होते, पण आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळेच विविध पालिकात एसटी समाजाला राखीवता मिळाली. असाच प्रयत्न आम्ही पुन्हा एकदा करणार आहोत, असंही आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितलं. जशी फाटली की काही म्युन्सिपाल्टीचे विषय झालो रिझर्वेशनाला करून आणि ते फाटी आम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचपा पडले आणि त्यांना तो आमकां रिझल्ट खातीर मेळ्ळो. त्याचप्रमाणे आता परत एकदा आम्ही अष्टी स्टेटसाचा जो विषय असा तो आमकां मिळून घेवपा खातीर आम्ही परत प्रयत्न करतले आणि याच्या खातीर आम्ही सांगा. राज्यातला एसटी समाज आजही वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करताना दिसतोय. हा संघर्ष आता राजकीय आघाडीवर सुद्धा होताना दिसतोय, कारण विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावं यासाठी एसटी समाजानं निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावलेत. आणि जर का निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळत नसेल तर हा विषय न्यायालयात नेण्याचा इशारा देण्यात आलाय. आणि जर का हा विषय न्यायालयात पोहोचला असेल तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे. आणि यामुळेच राजकीय विश्लेषकांचं आणि एकूणच राजकीय वर्तुळाचं लक्ष या विषयाकडे लागलेलं आहे. कॅमेरामन शैलेश झाटियेसह सचिन कुटवळकर, गोवन वार्तालाइव. गोवा सरकारच्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना अर्थात DDSSY लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. सरकारनं DDSSY कार्डांचं ऑटो रिन्युअल केल्यानं नागरिकांचा त्रास वाचणार आहे. या संदर्भात DDSSY कन्सल्टंट डॉक्टर बाळकृष्ण पै यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे माझा सहकारी सचिन खुटवळकर याने. गोय सरकार बिलोवड ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत हांणी यावेळार डिसिजन घेतलें की लोकांचो त्रास आनी लोकांक जेन सेंटरांक येवचें पडटा आनी तांकां हें करचें पडटा ह्या कोरोना मुळे तेन्ना हांवें आवट ऑफ रिन्युअल म्हूण केलें. आतां हें आवट ऑफ रिन्युअल सगळ्यांची कार्डां 1 May 2021 ते 2022 March 2031 पर्यंत ती कार्डां रिन्यू केल्या. ओके, फायनान्शियल इयरा खातीर. ताज्या नंतर परतें फुडें मागीर गव्हर्नमेंट योग्य ते डिसिजन घेतले. म्हणजे आतां लोकांक एकूच की कार्ड जे जुलयन 1 तारखेच्यान सुरू जावपाचें आसा, रिन्युअलाक सेंटरांक वचपाचें आसा, ऑनलायन ऑफलायन ह्यो गोश्टी वचपाची गरज ना. सरकारान काळजी घेवन फ्री ऑफ चार्ज म्हणजे तुमकां कोणाकूच पयशे भरपाचे गरज ना, सगळ्यांक कार्डां ऑटोमॅटीक रिन्यू केला. म्हणजे तो 1 May ऑलरेडी रिन्यू झाले मार्च पर्यंत. म्हणजे 1 September जे पहिलीचे रिन्युअल आशिल्ले 1 September to 30 August आशिल्ले ते तांकां आतां एक गरज ना, ते तांचे ऑलरेडी रिन्यू झाले. आतां आमी 2,85,000 इश्यू जितली केल्या तितली रिन्यू केल्या. म्हणजे थोडे लोक 2 वर्सां पयलीं रिन्यू करूं नाशिल्ले, कोणे वर्स पयलीं करूं ना, कोणे कितें कार्ड पयलें काडलें आनी मागीर करूंकच ना काही कारणास्तव. ती सगळीं कार्डां आमी इश्यूड केली तितली इश्यूड केल्यात, त्या प्रिंटींग करून न्ही इश्यूड केल्या, ज्यांनी लोकांनी घेतल्या तितली कार्डां 1 May ऑटोमॅटीक रिन्युअल केला. त्यामुळे लोकांनी फ्रीली रिन्यू झाला, पैसे भरपाची कांयच गरज ना. बिलोवड चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांणी खूब इनिशिएशन घेवन हे कार्डाचे ऑटो रिन्युअल केले. तसेच मिनिस्टर विश्वजीत राणे दिवन हे कार्ड भारतान सुद्धा हे पहिले फाटी हे ऑटो रिन्युअल असे गोयान आम्ही ही योजने खातीर सगळ्यांची कार्डां रिन्युअल करून घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत GMC मधील ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू हे प्रकरण प्रचंड गाजलं. या प्रकरणी सोमवारी हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. त्यावेळी GMC तील ऑक्सिजन पुरवठ्याच्या गैरव्यवस्थापनावरती चौकशी करण्यास सरकारनं नकार दिलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवठा तसंच औषधं उपलब्ध असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठामध्ये दिली. तसंच ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधितांचा मृत्यूची चौकशी करण्यासाठी नकारही दिलाय. राज्यात ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याचा दावा करून मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठामध्ये वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका एकत्र करून खंडपीठामध्ये सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात खंडपीठाच्या आदेशानुसार सर्व याचिकादारांनी एकत्र समन्वय साधून प्रलंबित मुद्द्यांची तपशील यादी मागील सुनावणीवेळी सरकारकडे सादर केली होती. त्यानुसार सरकारनं सोमवारी सर्व मुद्द्यांवरती आपली बाजू मांडली. आता राज्यात वेगवेगळ्या हॉस्पिटल परिसरामध्ये सुमारे 80,000 लिटर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच बिनानी कंपनीत सुमारे 40,000 लिटर LMOची बफर क्षमता करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त संबंधित हॉस्पिटल परिसरामध्ये 4 PSA ऑक्सिजन तयार करणारे प्लांट सुरू करण्यात आल्याची माहितीही खंडपीठामध्ये सादर करण्यात आली. यातील 2
करून प्रधानमंत्री केअर्स निधीतून उभारण्यात आल्याची देखील माहिती देण्यात आली. या व्यतिरिक्त राज्यात सर्व प्रकारची यंत्रणा तसंच जीवनरक्षक औषधाचा साठा उपलब्ध असल्याची माहितीही खंडपीठामध्ये देण्यात आली. या व्यतिरिक्त कोरोना मृत्यूबाबतची चौकशी करण्यास न्यायालयीन आयोगाची आवश्यकता नसल्याचं राज्य सरकारनं खंडपीठामध्ये सांगितलंय. या व्यतिरिक्त कोरोना मृतांची संख्या कमी दाखवण्यात आलेली नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय. काही वेळा माहिती मिळण्यास उशीर झाल्याचं देखील सरकारनं मान्य केलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 जुलैला होणार आहे. आता सरकारनं चौकशीस नकार दिल्यामुळे जीएमसीमध्ये ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूच्या आरोपांमागील गुढ कसं उलगडणार हाही प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान सरकारनं चौकशीस नेमका नकार का दिलाय त्यावरही एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गैरव्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी केल्यास सध्या कोरोना रुग्णांवरती दिवसरात्र उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तसंच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचं प्रमाण प्रत्येक प्रकरणानुसार वेगवेगळं असू शकतं असाही युक्तिवाद करण्यात आलाय. त्यामुळे ही भरपाई देण्याबाबत आणि चौकशीबाबत ठोस मुद्दे मांडण्यात आले नाहीयेत. त्यामुळे चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट जनरल यांनी केलाय. बातमी राज्यातील टॅक्सीबाबत. आता कॉन्ट्रॅक्टवरती दिलेल्या टॅक्सीलाही डिजिटल मीटर लावणं बंधनकारक करण्यात आलंय. कोर्टानेही तसे निर्देश दिल्यामुळे आता सगळ्याच टॅक्सीवाल्यांना डिजिटल मीटर बसवावे लागणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी कंत्राटी पद्धतीवरती चालणाऱ्या टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यापासून अंतरिम सवलत देण्यास नकार दिलाय. तसंच उच्च न्यायालयाने ही याचिकाही मान्य केली आहे. परंतु कायद्यानुसार कोणताही पूर्वग्रह न ठेवता याचिकाकर्त्यांना डिजिटल मीटर बसवण्यास सांगण्यात आलंय. या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी टॅक्सी चालक कधीकधी जास्त भाडा आकारतात असा दावा करत टॅक्सी चालकांना दिलासा देण्यास विरोध दर्शवला. त्या अगोदर न्यायमूर्ती एम एस सोनक आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठानं 1 ऑगस्टच्या मुदतीपर्यंत राज्य अधिकारी डिजिटल मीटर बसवण्यात अयशस्वी झाल्याने न्यायालयाने गोवा सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले होते. या प्रकरणी TTAGने 2016 साली गोवा खंडपीठामध्ये मूळ याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाहतूक खात्याने 1 ऑगस्ट 2019 पासून याची कार्यवाही करण्याची ग्वाही खंडपीठाला दिल्यानंतर 5 जुलै 2019 रोजी खंडपीठानं याचिका निकालात काढली. त्यावेळी खात्यानं राज्य सरकार 16 ते 31 जुलै 2019 या कालावधीमध्ये राज्यात प्रायोगिक तत्वावरती यंत्रणा लागू करणार असल्याचंही आश्वासन दिलं होतं. सुमारे 30,000 टॅक्सींचा समावेश असलेल्या गोव्यात प्रवासी टॅक्सींना मीटर नसल्यामुळे तसंच टॅक्सी व्यावसायिक भरघोस शुल्क आकारत असल्यामुळे अनेकांकडून सातत्यानं टीका केली जाते आहे. आणि आता पालकांसाठी महत्त्वाची बातमी. नर्सरी या वर्गांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नेमका कोणत्या वयामध्ये मुलांना प्रवेश द्यायचा याबाबत अद्याप एकवाक्यता नव्हती आणि याचा फायदा अनेक खाजगी, बड्या, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा उठवत आपली मनमानी करत होत्या. त्यामुळे राज्य सरकारनं प्रथमच पुढाकार घेत यामध्ये एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सरकारचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नर्सरीची वयोमर्यादा 3 वर्ष अशी निश्चित करण्यात आली आहे आणि ती नर्सरी वर्ग चालवणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांना बंधनकारक आहे. नर्सरीसाठी प्रवेश घेताना त्या वर्षीच्या 31 मे किंवा तत्पूर्वी मुलांचं किमान वय 3 वर्ष असावं. वयाची 3 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश देण्यात येईल असं सांगत या शैक्षणिक वर्षापासूनच ही वयाची अट लागू केली जाणार असल्याचं गोवा शिक्षण खात्यानं मंगळवारी काढलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदीनुसार नर्सरी वर्ग चालवणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांनी 3 वर्ष वयाच्या मुलांना यंदाच्या म्हणजेच 2021-22 शैक्षणिक वर्षापासून प्रवेश द्यावा असं परिपत्रकामध्ये गोव्याच्या शिक्षण खात्यानं स्पष्ट केलं आहे. राज्यात जरी कोविड रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं तरी ते शून्यावरती आलेलं नाही आहे. गोवा सरकारने कोविडवर नियंत्रण राखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे आणि वाढवली आहे सुद्धा. ही संचारबंदी 28 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र वाळपईत मंगळवारी कोविडचे नियम लोकांनी पायदळी तुडवत गर्दी केली आहे. वारंवार सरकारतर्फे नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नगरपालिका, पंचायत प्रशासन यांनी सहकार्य करावं अशी विनंतीही केली जाते. मात्र एवढं सगळं असूनही मंगळवारी वाळपई बाजारामध्ये दिसलेलं चित्र हे काळजी करायला लावणार आहे. सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियम न पाळता वाळपईत लोक बाजार हाट करताना दिसले आहेत. अशा प्रकारांवर आता कारवाई तरी कोणी करावी असा सवाल यानंतर उपस्थित केला जातो आहे. पंचायत आणि सरकारी यंत्रणेनं अशा प्रकारांवरती नियंत्रण राखणं खरं तर गरजेचं आहे. किंबहुना लोकांनी जबाबदारीने वागणंसुद्धा नितांत आवश्यक आहे. मात्र वाळपई बाजारात यातलं काहीच होताना दिसलं नाही. कोरोनाची भीती बाजूला सारून नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंग न पाळता बागायतदार बाजाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी रांगा लावल्या. सरकारी यंत्रणेला वाकुल्या दाखवीत अशा प्रकारे गर्दी करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल हे चित्र पाहून कुणालाही पडेल. दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवीदास गावकर यांच्याकडनं. देवीदास, काय अधिक अपडेट्स आहेत? वाळपई बाजारात जर बघायला गेलं तर आज तिथं आठवड्याचा बाजार होता.
पण तसं काही मार्केट भरलेलं नव्हतं, पण 5-6 गाड्यातून सामान आणलं गेलं होतं, पण त्यामध्ये अशी गर्दी होती की बघायचंच नाही, कारण काय कोरोनाला लोक सगळे विसरून गेले असं वाटत होतं. तिथे तिथली परिस्थिती बघितली तर बागायतदार सारख्या याच्यातही हे होतं, गर्दी होती आणि पूर्ण बाजारात गर्दी होती. आता वाळपईत सध्या हेल्थ सेंटरमध्ये सध्या 78 रुग्ण आहेत, म्हणजे रुग्णाची संख्या कमी झालेली आहे. याच्यावरून असं वाटतं की लोक परत बाजारात येत आहेत. आता बघितलं तर सरकारने कर्फ्यू 3 पर्यंत ठेवला आहे, सकाळी 7 ते संध्याकाळी 3 पर्यंत, पण ह्या वेळेस सध्या एवढी गर्दी होत आहेत, एवढं ट्रॅफिक जाम होत आहेत वाळपई सारख्या याच्यात म्हटल्यावर खूपच हे वाटतं, कारण आता तिसरी लाट येण्याच्या वाटेवर आहे म्हणतात, आणि तरी पण लोक सगळं कोरोनाला विसरल्यासारखं हे करतायत, कोरोना भीतीत मनात नाही आहे, डायरेक्टली फिरतायत बाजारात, पण गर्दी आहेत. मास्क सगळे वापरतात पण सोशल डिस्टन्सिंगचं काहीच नाही आहे. मास्क प्रत्येकाच्या तोंडावर असतं पण सोशल डिस्टन्सिंग कुठंच बघायला मिळत नाही, कुठल्या दुकानावर बघायला मिळत नाही सध्या. धन्यवाद देविदास या माहितीसाठी. आता बातमी धबधब्यावर होणाऱ्या गर्दीची. आगळ आजोशी येथील धबधब्यावरती आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढती आहे. धबधब्यावरील ही वाढती गर्दी पाहता अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. रविवारी सुमारे 100 वर पर्यटकांनी धबधब्यावरती गर्दी केली. राज्यामध्ये कर्फ्यू सुरू असताना सावधगिरी बाळगायची सोडून लोक मनाला वाटेल तसं वागतायत. या धबधब्याच्या ठिकाणी दारू पिऊन पर्यटक धिंगाणा घालतात, त्याचबरोबर दारूच्या बाटल्या धबधब्याच्या ठिकाणी फेकून धबधब्याच्या सौंदर्यालाही गालबोट लावतात. कोविड महामारी अजून संपलेली नाही आहे, अशा प्रकारांवरती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आजेशी मंडूर पंचायत आणि आक्षी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जोर धरती आहे. याच संदर्भात सेंट मॅथ्यू चर्चचे फादर ब्रिटो फर्नांडिस आणि प्रोफेसर रामाराव वाघ यांच्याशी गोवन वार्ता लाईव्हचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी बातचीत केली. त्यावेळी या दोघांनीही चिंता व्यक्त केली आहे. नेमकं फादर ब्रिटो फर्नांडिस आणि रामाराव वाघ काय म्हणाले आहेत आपण ऐकूयात. तुम्ही जाणार या कोविडच्या काळात हांगा असे पिकनिक करप, त्याचबरोबर हे भुरगे सगळे येऊन ग्रुपांनी येतात. एक 100-200 भुरगे काल संडे हांगा आशिले, आणि स्वाऱ्याच्या बाटल्यो आणि सगळ्यो बियरीच्या बाटल्यो ह्यो तुम्ही जर पळयल्यो हांगा जाल्यार सगळ्या कडेन हांगा उडयल्ले आसात. आणि पॅन्डेमिकाच्या काळान जेन्ना कर्फ्यू आसता, सांजचो कर्फ्यू आसता, हांगा दीसभर ते येवन धुमशेण घालतात. हे त्यांच्याय आरोग्याक मार, त्या लोकांकूय मार, आणि ह्या गांवान येवन आमचो हो शांतीकायेन आशिल्लो हो जो गांव आसा, हांगासरलो हो जो एक अत्यंत प्राचीन आणि एक बरी अशी जागा, ती जागा ते पिड्ड्यार करतात. हांवूय आयला जायते पाट न्हांवपाक, बरी गोश्ट. पण आता आम्ही कोविडच्या टायमार आसा, कोविडच्या टायमार हांगासर येवप, पिवप, पिकनिकी करप, ल्हान कशी भुरगीं, व्हड व्हडली जाणटी पर्यंत हांगासर येता, बरी गोश्ट. पूण हे टायमार येवप हे म्हाका मान्यताय ना, ते खातीर म्हाका खूब दूख भोगता. आनी हांगासर येवन कचरो 7 फाटी हांवें कचरो एकठांय केल्लो, आमच्या दुसऱ्या तरणाटी 2-3 फाटी कचरो एकठांय केल्लो. हांगासर आतां बियर सोरो हांव नको, म्हाका दुबाव पडटा. ड्रग्स पर्यंत आसूंक शकता हिंगा, आय वूड से इवन ड्रग्स वील बी देर. पळय हे वाटेन कचरो आहा, हांगासर कचरो आहा, हांगासर बाटली आहा, आनी सगळ्याक शिपडलेली आसा. हे आमी येता मेळे करून वता, आमो जागो निवळ सांबाळूंक जावो, दुसऱ्यांकूय येवंक बसूंक मेवता, उदक न्हांवंक मेवता, रावंक मेवता, हे परिस्थिती आमी बघूंक जाय. पूण दीस टायम ड्युरींग कोवीड टायम नो, आमकां सरकारान सांगची गरज ना. आमीच आमकां लॉकडावन करून मातशें सॅक्रिफायस करून 500 काडून येवपाक ना आनी येवचें ना. वरचा बाजार फोंडा इथल्या एका बंद घराला मंगळवारी सकाळी आग लागली. फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेमध्ये घराचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. वरचा बाजार फोंडा इथल्या बाबल्याखळी भागात इराप्पा जुता पनवार यांचं घर आहे. मंगळवारी सकाळी फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि काही मिनिटातच होत्याचं नवत झालं. इराप्पा यांनी काबाड कष्ट करून जमवलेली पुंजी आगीच्या भक्षस्थानी पडली.
या दुर्घटनेत इराप्पा यांचं सुमारे 1.5 लाखांचं नुकसान झालंय. सुदैवानं आग लागल्याचं निदर्शनास येताच इराप्पा यांनी किचनमधला सिलेंडर बाहेर काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी येऊन आग विझवली, त्यामुळे परिसरातल्या इतर घरांना आगीची झळ बसली नाही. माझ्या घरा उजो लागलो, हा सध्या कामा गेला आयडीकडे. माझ्या बाचेन फोन केला आणि येलो, म्हाका फोन करता येलो हांगसर. येऊन मागीर पहिल्यार भितर फ्रिजाकडे लागलेलो, हांवें मागीर सिलिंडर पयलीं काडले आणि मागीर उदक मारून उजो पालवलो. मागीर फायर ब्रिगेडान येऊन सगळ्याक उजो पालवलो तुमचो. आणि म्हजे 80,000 रुपया आशिल्ले भितर आणि चांदी थोडी आशिल्ली, ती लॉस झाली. डॉक्युमेंट गेले गाडयेचे ठीक. आणि सर तेपण तेपण घरां आशिल्लीं, ती सगळीं साल्वार जाल्ली. सिलेंडर एक आशिल्लो काय दोन? ना, एक आशिल्लो काढला. येऊन सिलेंडर तुवेंनूच काढलो? येऊन काढला. सो आणि हे कित लॉस अजून अजमात कोणा कितले ते कॅश आणि 80,000 सुमार आशिल्ले. आणि फ्रीज हे झालो? कपड्यातले कपडे सगळे लागले. तो फायर ब्रिगेड टायमार पावली? पावले सर, टायमार पावले. आमच्या घरा दोन्ही टेकन टेकन ह्या वाटेन त्या वाटेन. म्हणजे त्या घरा आम्ही धाकटी भुरगी, ती एकटी बायल मनीस आणि आम्ही सगळे कामार. आणि एक घडता म्हणलं पण आम्ही कोण ना झाले या दिसान घरात. कामार गेले सर सकाळी, म्हणलं येता म्हटलं इथले सगळे घडले तरी अर्ध्या वरान बाई पावलं पुढे मी इथले सगळे तरी झाले नाही सगळे हे जातले आमचे. आज सकाळी पोंडा फायर स्टेशनात एक कॉल येले, फायर कॉल. इमिजिएट आम्ही पॉइंटार पावून तो उजो ऑलरेडी बंद केला असा. उजो लागपाक कारण म्हणजे घर ऑलरेडी लॉक असल्यानं भितून त्याचा फ्रीज असल्या त्याचा शॉर्ट सर्किट झाला. सो आम्ही ऑलरेडी तो उजो पालेलो असा आणि तो उजो आता स्प्रेड जावपाक दिवना. सो हांगासर तूं घरा पयलीं जाल्यार सगळीं तेको तेकोन घरां आसा. सो तुमकां अशी डिफिकल्टीज येवपाक शकता काय म्हळ्यार मुखार अश्यो प्रॉब्लम जाता? पूण आमी कितें करता, गाडयो आमी आमचे कडेन होजीस आसता, होजीस आमी रिले करता, होज आमी सोडटा. 2-4 होजीस जर कितली अवेलेबिलिटी आसा ती होजीस आमी ओपन करून उजो पालोवपाक ट्राय करता. तरी हांव एक विनंती करता सगळ्या लोकांक, जेन्ना तुमी घरांतल्यान भायर सरतली तेन्ना घरांतली सगळे लायटी स्विच ऑफ करून, जाल्यार तो देवा कडेन दिवो बी कितें लायिल्लो आसा तो बंद करून तुमी घरा भायर सरची, जाका लागून असले कितें तरी इन्सिडंट घडचे न्ही इन फ्युचर. आयज तो कॉज ऑफ फायर कितें कळ्ळा? कॉज ऑफ फायर हाऊस ओनर म्हणटा तो फ्रिजाक शॉर्ट सर्कीट जाल्ल्या कारणान जाला म्हणून. ओके, सो चड कितें लॉस म्हणल्यार हे कळ्ळा कितें मेजर लॉस? कॅश परत युटेन्सील हाऊस होल्ड आयटम हे धरून जवळपास ताका 1.5 लाख सुमार अप्रॉक्सिमेटली लॉस जाल्लो आसा, तेणी स्टेटमेंट दिला त्या हिसपास. फोंड्याहून विदिता प्रभू, गोवन वार्ता लाईव्ह. मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबईतील मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं केला होता, त्यामुळे एकच खळबळही उडाली होती. दरम्यान आता ईमेल करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केला होता, त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला होता. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यावरती ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं. अखेर अफवा पसरवून दिशाभूल केल्याप्रकरणी शैलेंद्र शिंदे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. ईमेल करणाऱ्या शैलेंद्र शिंदेला आता अटक करण्यात आली असून आता त्याची चौकशीही करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान त्यानं असं का केलं याचं कारणही पोलिसांसमोर सांगितलं आहे. मुलाला शाळेत ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्याने असा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल BT कवडे रोड परिसरात राहणाऱ्या शैलेंद्र शिंदे या व्यक्तीने केल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली, त्यातून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. शैलेंद्र शिंदे याने आपल्या मुलाला शाळेत ॲडमिशन मिळालं नसल्यानं असा प्रकार केल्याचं सांगितलं आहे. मुंडवा पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. सोशल मीडियाचा वापर करून अनेक व्हिडिओ व्हायरल केले जातात. काही वेळा जुने व्हिडिओ नवे असल्याचं भासवून शेअर केले जातात. गोव्यातून कर्नाटकला जाताना लागणाऱ्या चोरला घाटाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र गोवन वार्ता लाईव्हनं या संदर्भात फॅक्ट चेक केलं असता वेगळीच माहिती समोर आली आहे. चोरला घाटातील रस्ता दरवर्षी पावसाळ्यात दगा देतो. कधी अतिवृष्टीमुळे झाडं उन्मळून रस्त्यावर पडतात, तर कधी दरडी कोसळून रस्ता बंद होतो. बेळगावला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते, त्यामुळे चोरला घाटासंबंधी कसलीही बातमी आली तर गोमंतक यांना ती महत्त्वाची वाटते. याच चोरला घाटात दरड कोसळून रस्ता बंद झाल्याचा एक व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला.
आधी फेसबुक आणि नंतर व्हॉट्सॲपवरून अनेकांनी कसलीही शहानिशा न करता हा व्हिडिओ फॉरवर्ड केला, त्यामुळे लोकात संभ्रम निर्माण झाला. गोवन वार्ता लाईव्हला हा व्हिडिओ मिळताच आधी त्याची सत्यासत्यता म्हणजेच फॅक्ट चेक करायचं ठरवलं. त्यानुसार माहिती घेतली असता चोरला घाटात दरड कोसळली नसल्याची माहिती हाती आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ गेल्या वर्षी म्हणजेच 2020 साली कोसळलेल्या दरडीचा असल्याचं समोर आलं. परंतु ही माहिती सुद्धा खरी नाही, कारण हा व्हिडिओ गोव्यातला किंवा कर्नाटकातला नव्हे तर उत्तराखंडमधला आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये एक दरड कोसळून मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आल्याचा हा व्हिडिओ 19 जून रोजी समोर आला. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार हल्द्वानी भीमतल मार्गावर अतिवृष्टीमुळे ही दरड कोसळली. दरम्यान गोव्यातल्या काही अतिउत्साही न्यूज पोर्टलनी तसंच कर्नाटकातील काही स्थानिक वाहिन्यांनी या व्हिडिओच्या आधारानं बातम्याही प्रसारित केल्या. त्यामुळे अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही केलेल्या व्हिडिओची शहानिशा करा, त्यानंतरच असे व्हिडिओ व्हायरल करा. कारण चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरवणं हा मोठा गुन्हा आहे. संबंधिताला त्यासाठी दंड आणि शिक्षाही होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. आणि आता घेऊयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा टेक्स्ट हेडलाईन मधून वेगवान आढावा. गोवन वार्ता, गोवन वार्ता लाईव्ह आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत महत्त्वाचं. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.